एपीजे न्यूज मराठीत आपलं स्वागत आहे। जागतिक चिमणी दिवस कान्हूर मेसाईत साजरा। विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची घरटी बनवून निसर्ग संवर्धनाची दिली हाक। एपीजे न्यूज मराठी शिरूर तालुका प्रतिनिधी बाबा इनामदार यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जागतिक चिमणी दिवस नुकताच शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई या गावातील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला। यावेळी चिमण्यांसाठी घरटी बनवा स्पर्धाही घेण्यात आल्या। निसर्गाप्रती प्रेम असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दाणा पाणी आणि त्यांच्या राहण्यासाठी सुबक आकाराची नैसर्गिक वाटावीत अशी घरटी तयार करून विद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांना टांगली आणि त्या घरट्यांची 12 महिने जोपासना करण्याची प्रतिज्ञा केली। या दरम्यान एपीजे न्यूजचे प्रतिनिधी बाबा इनामदार यांनी निसर्गाप्रती प्रेम असणाऱ्या या विद्यार्थी विद्यार्थिनींबरोबर वार्ता केली असता काय म्हणाले ते ऐकूयात। मी विद्याधाम हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा विद्यार्थी आहे। मला हे घरटी बनवताना खूप आनंद वाटला की आमच्या शाळेत पहिल्याच वेळेस चिमणी दिवस साजरा होत आहे। आता मी हे घरटे माझ्या हाताने झाडावर टांगणार आहे। मी याची रोज देखभाल करणार आहे। या घरट्यात रोज दाणा पाणी ठेवणार आहे। माझ्या शाळेचे नाव विद्याधाम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई। आमच्या शाळेत जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांची घरटी बनवण्याचा उपक्रम आमच्या शाळेचे प्राचार्य अनिल शिंदे सरांनी करायला सांगितला। त्यात आम्ही विना हे मी बनवलेलं काय बनवलं जर दाखव हे बनव मी बनवलेलं घरट आहे। त्याला विना पैशाचे हे घरट बनवले। त्याला काहीच खर्च आला नाही आणि मी आता हे माझ्या स्वतःच्या हाताने झाडावर टांगणार आहे आणि त्याची मी काळजी घेणार आहे। तुला कसं वाटलं हे बनवताना? किती आनंद मिळाला तुला? मला त्यासाठी खूप आनंद झाला की मी या उपक्रमात भाग घेतला आणि ते मी घरटे बनवले। आता त्या चिमण्यासाठी मी धान्य टाकणार आहे। पाणी जाते इयत्ता सातवी। माझ्या शाळेचे नाव विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई। आमच्या शाळेत आज चिमणी दिवसानिमित्त सगळ्यांना घरटी बनवून आणायला सांगितली होती, त्यामुळे मी हे घरटे बनवले आहे। त्याच्यात त्याला काहीच खर्च नाही आला। ते आता मी झाडावर टांगणार आहे आणि रोज त्याची देखभाल करणार आहे। त्यात दाणे पाणी टाकून त्याची काळजी घेणार आहे। मॅजिक बस फाउंडेशन आणि विद्यालयाच्या कला विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। विद्यालयाचे कला शिक्षक दीपक मोरे, मॅजिक बस फाउंडेशनचे समन्वयक उमेश साळवे, राजेंद्र पिंगळे, ऋषिकेश बोराडे, गणेश पवार, प्रवीण मिडगुले, रवी शेळके, पत्रकार युनुस तांबोळी, शाहिद नाईक, किरण गव्हाणे यांनी ही संकल्पना राबवली। यावेळी घरट्यांचे प्रदर्शनच भरवण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष प्रीतम शिर्के, डॉक्टर मच्छिंद्र गायकवाड, आदिवासी कल्याण मंत्रालयातील कक्ष अधिकारी अजय खरडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पोंडे, माजी सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लेखक शंकर नरे, पर्यवेक्षक साहेबराव आंधळे, संतोष साळे आदी मान्यवर उपस्थित होते। संचालन प्रकाश चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल शिंदे सर होते। मुलांची शाळा ही पाखरांची शाळा बनवण्याचा उपक्रम विद्यालयाने घेतला आहे। एपीजे न्यूज मराठीचे प्रतिनिधी बाबा इनामदार यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे आदिवासी कल्याण मंत्रालयाचे कक्ष अधिकारी अजय खरडे यांच्याशी चर्चा केली असता काय म्हणाले ते ऐकूया। हा जो अत्यंत स्वच्छ उपक्रम राबवला त्याबाबत मला इथे बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शाळेचं एनटीव्हीचं सगळ्यांचा आभार मानतो। आणि हा पर्यावरण रक्षणाचा एक हा जो पाऊल उचललाय शाळेने, मुलांमध्ये कलात्मक जे गुण आहेत त्यांना वाव मिळावा म्हणून हा जे हे जो उपक्रम राबवला त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली त्यांना मी अतिशय हार्दिक अभिनंदन करतो। कान्हूर मेसाईचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केलंय, काय म्हणाले ते। कान्हूर मेसाईचा प्राचार्य आहे। आज आमच्या शाळेमध्ये आम्ही जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना चिमणीसाठी घरटं बनवूया अशा प्रकारची संकल्पना मांडली
खरतर माणूस स्वतःसाठी घरटं बनवतो पण पशुपक्ष्यांसाठी तो काळजी घेत नाही। आपल्या घराच्या सभोवताली पशुपक्षी असतील तर आपलं जीवन अधिक आनंदमय होणार आहे। आणि म्हणून आमच्या विद्यालयामध्ये ही जी घरटी आज बनवलेली आहे ती प्रत्येक झाडावर घरटी आमची मुलं लावणार आहे, त्याच्यामध्ये दाणा पाण्याची व्यवस्था आपण करणार आहे। आपलं जीवन तेव्हा अधिक आनंदमयी होईल जेव्हा आपल्या सभोवतीचा निसर्ग आणि पर्यावरण आपण वाचवणार आहोत। तेव्हा पर्यावरण वाचवायचं असेल तर चिमणी वाचली पाहिजे। चिमणी आज जी संख्येनं कमी होती आहे ती जर वाढली तर कदाचित आपल्या भावविश्वामध्ये तिला जे एक महत्वाचं स्थान आहे, एक घास चिऊचा एक घास काऊचा, पुन्हा ते चांगले दिवस यावे असे वाटत असेल तर आपण चिमण्या वाचवल्या पाहिजेत आणि चिमण्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे आणि विद्यालयातील लहान लहान मुलांवर हे संस्कार आतापासून झाले पाहिजेत असं मला वाटतं। आणि म्हणून आमच्या विद्यालयानं हा उपक्रम आज या ठिकाणी साजरा केला। मी तुम्हाला एक सांगतो, कर्नाटक म्हणजे आमचं दैवतच मुळात कर्नाटकामध्ये, त्यामुळे तुम्ही आमच्या एवढी खात्री बघा कानडीतून आले, आपा भाषेत मराठी नाही, भाषेची संस्कृती देवाणघेवाण असते। त्यामुळे विद्यालयाचे दीपक दरम्यानच्या काळात दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शंकर नरे प्रसिद्ध यानंतर या कार्यक्रमासाठी त्याप्रमाणे या कार्यक्रमात